पालघर येथील पाली विक्रमगड मार्गावरील टी नाराबर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत असून आग विझवण्याकरता अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत नाहीये. प्रचंड अशी भीषण अशी आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. आगीत कंपनीचे 1,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. पालघरच्या टीना रबर कंपनीला ही भीषण अशी आग लागलेली आहे. आपण धुरांचे लोट पाहू शकतो. आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या सोबत आहेत. हर्षद, या लागलेल्या भीषण आगीत 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय, 4 गाड्या घटनास्थळी आहेत अग्निशमन दलाच्या, पण आग काही विझत नाहीये, या क्षणाची परिस्थिती काय आहे? अजूनही आग नियंत्रणात नाहीये, कारण जे टायरची कंपनी असल्यामुळे टायर जिथपर्यंत ते विझणार नाही तिथपर्यंत आग आटोक्यात येणार असं बोललं जात आहे. रेस्क्यू जो सुरू आहे, फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, मात्र आग अजूनही आटोक्यात आल्याचं चित्र दिसत नाहीये. इथे प्रशासकीय यंत्रणा पूर्ण घटनास्थळी पोहोचलेली आहे. महत्वाची गोष्ट आहे की आजूबाजूला लोकवस्ती नसल्यामुळे एक सुटकेचा निश्वास आहे, मात्र ही जी आग आहे ती लवकर आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच हर्षद, या सगळ्या प्रकरणानंतर आपण पाहतोय अपरिमित असं नुकसान झालंय. दरम्यान आता या धुराचे लोट आणि टायर हाच घटक त्यात जळत असल्यानं आजूबाजूच्या नागरिकांची आरोग्याची सुरक्षा वाढलेली आहे, काळजी वाढलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, जे आगीचे जे लोण आहे ते परिसरात 2 ते 3 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. बाजूला जो मनोहर भिवंडी महामार्ग आहे तिथे सुद्धा हे लोण दिसतं, त्याच्यामुळे लोकांना त्रास सुरू झालेला आहे. काही ठिकाणी डोळ्यांना त्रास होणं किंवा दम्यासारखं थोडस आधार. या सगळ्या संदर्भात हर्षद, आता पोलिसांकडनं किंवा आरोग्य खात्याकडनं आणि अग्निशमन खात्याकडनं या तिघांकडनं काय सुरक्षा वर्तवण्यात येते का आजूबाजूच्या परिसरात, आणि ही आग किती वाजेपर्यंत विझेल याची काही माहिती मिळते का? साधारण 2-3 तासात आगीवर नियंत्रण येईल असं फायर ब्रिगेडचे अधिकारी सांगत आहेत. स्वतः तहसीलदार इथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत, प्रशासनाची टीम इथे पोहोचलेली आहे, पोलीस फोर्स इथे आहे. त्याचप्रमाणे संबंधित जिथे धुराचं लोण पसरलं त्या परिसरामध्ये लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. एकूणच शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच धन्यवाद हर्षद या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.